आज तुम्ही विजिट केलेले आहे शिवाजीनगरच्या मुळात सिव्हिल कोर्ट स्टेशन जे आहे हे मल्टी मॉडेल स्टेशनचं एक अतिशय चांगलं मॉडेल आहे. या ठिकाणी अंडरग्राउंड आहे, या ठिकाणी ग्राउंड लेवलवरचं स्टेशन आहे, या ठिकाणी बसचं देखील इंटिग्रेशन आहे आणि तीन लाईन्सचं इंटिग्रेशन हे या ठिकाणी होत आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचं काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे अतिशय वेगानं महामेट्रोने हे काम केलेलं आहे, त्यामुळे महामेट्रोचं मी खरोखर अभिनंदन करतो. कारण कोरोनाच्या काळामध्ये लेबर अवेलेबिलिटी कमी होती, अडचणी होत्या, तथापि देशामध्ये जी काही कामं झाली आहेत त्या कामांमध्ये तुलनेनं वेगानं काम हे महामेट्रोनी केलं आहे. आपल्याला कल्पना आहे की साधारण 2016 साली राज्य सरकार आणि माननीय मोदीजींच्या केंद्र सरकारने या कामाला मान्यता दिली. 2017 आम्ही कंपनी फॉर्म केली महामेट्रो कॉर्पोरेशन आणि त्या महामेट्रो कॉर्पोरेशनने काम सुरू केलं आणि त्यानंतर अत्यंत वेगानं हे काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि विशेषतः स्थापत्यशास्त्राचा एक अतिशय सुंदर नमुना हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत तंत्रज्ञानाचा देखील अतिशय उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर एकूण जे काम आहे त्या कामाच्या 60% काम हे पूर्ण झालं आहे, पण TBM जे आहेत त्यातल्या 3 TBMचं 100% काम झालंय. म्हणजे जे मेजर क्रिटिकल काम असतं ते आपल्याला 100% झालेलं त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे वेगाने काम चाललेलं आहे आणि थोडा कोरोनामुळे कदाचित काही काळ होईल पण ओव्हरऑल शेड्यूल प्रमाणे हे काम या ठिकाणी पूर्ण होईल असं वाटतं. पुण्यातील मेट्रोचं संपूर्ण काम केव्हापर्यंत होईल, काय इलेक्शनच्या नियोजन आहे महापालिकेचं? नाही, असं आहे की आता या संदर्भात तर महामेट्रोचे लोकच सांगू शकतील, पण ज्या कॉरिडॉरचं या ठिकाणी परीक्षण केलं तो कॉरिडॉर मात्र मला असं वाटतं की ऑक्टोबर पर्यंत निश्चित सुरू होऊ शकतो. सर, परवा ट्रायल रन झाली अजित पवारांच्या हस्ते, त्याचं ट्रायल उद्घाटन झालं, सुद्धा महापौर त्यांचं कौतुक पण केलेलं आहे, मग त्याच्यानंतर श्रेयवादाचं काही गोष्टी चालू आहे कसं बघताय? नाही, कुठलाही श्रेयवादाचा विषय नाही आहे. श्री अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे आज ते सरकारमध्ये आहे, निश्चित त्यांच्याच हस्ते ते होईल, दुसऱ्या कोणाच्या हस्ते होण्याचं कारण नाही आहे. एवढं नक्की आहे की ज्यावेळेस हे पूर्ण होईल त्यावेळी मात्र माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हावं अशी आमची इच्छा आणि त्याला ते देखील नकार देणार नाहीत. कारण हा संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे केंद्र सरकारने मोठं फंडिंग याच्यात केलं आहे, केंद्र सरकारमुळे याच्यामध्ये आपल्याला काही फॉरेन कर्ज देखील उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळेस त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करू. सरकार येतात जातात, त्यामुळे हा काही श्रेयवादाचा विषय नाहीये. मला असं वाटतं की मला या गोष्टीचा आनंद आहे. मला आज एका गोष्टीचं निश्चितपणे समाधान वाटतं की मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यावेळी हा प्रकल्प रखडलेला होता, खूप वाद होते, खूप बैठका मी घेतल्या आणि त्या बैठकातनं अलाइनमेंट असेल, कुठे अंडरग्राउंड करायचं आणि कुठे ऍडग्रेड करायचं, कुठे एलिव्हेटेड करायचं, असे सगळे निर्णय आम्ही घेऊ शकलो आणि त्यानंतर हे काम सुरू झालं, याचा मला आनंद आहे. सर, याच प्रकारचे मल्टी मॉडेल हब शिवाजीनगर सांगावपर्यंत प्रपोज होतं, पण ते आता बदललं या नवीन सरकारनी आणि आता तिथे फक्त मेट्रो स्टेशनच होणार आहे, त्याच्याबद्दल काय तुम्ही ते ऍक्च्युली मल्टी मॉडेल बनवणार? हो, नाही, मला आता ते बदललं याची मला कल्पना नाही आहे, त्यामुळे त्याची माहिती मी घेईन. पण ते कसं आहे की शेवटी शिवाजीनगर हा एक आपला अतिशय महत्वाचा असा सगळा भाग आहे, त्यामुळे तिथे मल्टी मॉडेल हब असणं हे अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याची काही कारणं असतील ती आता मला माहिती नाही, म्हणून त्याच्यावर मी काही कमेंट करणार नाही. सध्या तुमचा शब्द चालतो, आता हे जे प्रोजेक्ट आहेत मेट्रोचे ते चालू आहेत, केंद्र निश्चय असं आहे की अशा प्रकारचे जे प्रकल्प केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमानुसार केंद्राकडे पाठवले जातील आम्ही निश्चित त्याचा पाठपुरावा करून याचे जे एक्सटेंडेड प्रोजेक्ट आहेत किंवा एक्सटेंडेड फेजेस आहेत त्याला लवकरात लवकर कशा प्रकारे मान्यता मिळेल आणि फंडिंग मिळेल याकरता निश्चित आम्ही पाठपुरावा करू. यासोबत आता महानगरपालिकेने एक अजून चांगलं काम केलं आहे, HCMTR जो आपला आहे या ठिकाणी न्यू मेट्रोचा कॉन्सेप्ट महानगरपालिकेने महामेट्रोलाच दिला आहे आणि महामेट्रो जो त्याचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 80% फंडिंग
हे आपल्याला केंद्र सरकारकडून मिळू शकतं, त्यामुळे त्याचाही पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याचा आराखडा तयार व्हावा आणि तो आराखडा राज्य सरकारने मंजूर करून केंद्राकडे पाठवावा. आम्ही तिथनं नवीन फंडिंग पॅटर्न प्रमाणे त्याच्याकरता फंडिंग निश्चित आणू. ठाकरे घराण्यामध्ये हे नवीन बदल प्रस्तावित आहे. ठाकरे घराण्यामध्ये पुढची पिढी पुढे येते असं म्हटलं जाते. आदित्य ठाकरेंना महापालिकेची जबाबदारी, तर तेजस ठाकरे सुद्धा युवासेनेच्या माध्यमातून जबाबदारी घेतील अशी चर्चा. चांगली गोष्ट आहे. दुसरी पिढी येत असेल, तिसरी पिढी येत असेल, चांगली गोष्ट आहे. त्यांनी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आता शेवटी हा जो काही पक्ष आहे, या पक्षामध्ये परंपरेनं नेतृत्व जर येत असेल, तर त्या नेतृत्वाला मला असं वाटतं की अशा प्रकारच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे अधिक परिपक्वता येईल. आज आपला विषय हा मेट्रो आहे. तेजस ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. सर, तेजस ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. मला हे माहिती नव्हतं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. एकच असत हे लक्षात ठेवा. आणि आता आम्ही 2024 आमचं एकच इंजिन असणार आहे, एवढं डोक्यात ठेवा तुम्ही. चला सर, निर्बंधांबाबत प्रश्न, 3 दिवस झाले सातत्याने आंदोलन चालू आहे. मेट्रोचा पण एक प्रश्न आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यानचं केंद्र सरकार त्याला फंडिंग करणार नाही असं दादा म्हणते. महापालिकेला त्यांनी विनंती केली की महापालिकेने पुढाकार घ्यावा. तर महापालिका आपल्या सत्ता आहे आता. आपण आहे की ते असं का म्हणाले मला माहित नाही की केंद्र सरकार फंडिंग करणार नाही. त्यातला काही प्रॉब्लेम असेल तर जरूर आम्ही त्यांना मदत करू फंडिंग मिळण्याच्या संदर्भात. आणि महानगरपालिका तर आहेच. महानगरपालिकेने पुढाकार घेतलेलाच आहे. जिथे महानगरपालिकेची बघा, हा मेट्रोचा प्रोजेक्ट हा आम्ही असं मानत नाही की हा कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या सरकारचा आहे. पुणेकरांचा प्रोजेक्ट आहे. पुण्याची मेट्रो आहे, पुणेरी मेट्रो आहे, पुणेकरांकरता मेट्रो आहे. त्यामुळे त्याला जे काही लागेल आमच्या वतीनं आम्ही ते सगळं करू. अरे बिर्याणी आता शिळी झाली बाबा. आता काय तुमचा विषय होता? दुकानं उघडण्याची पूर्ण वेळ परवानगी नाही. काल भाजपने देखील पदयात्रा काढून आंदोलन केलं, समर्थन केलं. पुण्याबाबतीत तुझा भाव होतोय का? असं आहे की सरकारने काही नियम ठरवले आहेत, काही निकष ठरवले आहेत, आणि त्याच्यामध्ये 5% वर ज्यांचा दर असेल त्यांच्यावर निर्बंध हे सगळीकडे आपण ठेवतो आहोत. पण आता जवळजवळ महिनाभर पुण्याचा दर हा 5% आत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी आज कसं आहे, व्यापारी आहे, दुकानदार आहे, हा कोरोनामुळे खूप अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेवटी त्यांची एक लिमिट असते. स्टॉक विकला गेला नाही तर तो खराब होतो, नवीन स्टॉक घेण्याकरता पैसा नाही आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे निर्बंध मला असं वाटतं की लोक मान्य करण्याच्या मानसिकतेत नाही आहे. आणि समजा 5% वर असता तर निर्बंध योग्यच होते, पण 5% आत सातत्याने महिनाभर दर असताना असे निर्बंध ठेवणं योग्य नाही आहे. ते मला असं वाटतं की पुणेकरांना आणि पुण्यातल्या विशेषतः व्यापार आणि उद्योगाला सरकारने दिलासा दिला पाहिजे, मदत केली पाहिजे आणि त्यांच्यावरचे निर्बंध कमी केले पाहिजे. त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की लसीकरण वाढवा अशी सातत्याने मागणी अधिकाऱ्यांची पण आहे. लसी ज्या उपलब्ध होत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की केंद्राकडून राज्याला लस मिळत नाही. हा फार जुना विषय झाला. केंद्राने हा केंद्राचा डायनामिक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आत्ताही जर त्या प्लॅटफॉर्मवर गेले तर राज्याकडे किती लसी आहेत. आता इंटरनली पुण्याला किती द्यायच्या, नागपूरला किती द्यायच्या, मुंबईला किती द्यायचे केंद्र ठरवत नाही, तर राज्य सरकार ठरवतं. अगदी काल परवा मी प्लॅटफॉर्मवर बघत होतो 49 लाख लसी होते आपल्याकडे. त्यामुळे हे आता राज्याने ठरवायचं आहे. सगळं केंद्रावर टाकून कसं झालं? मला असं वाटतं की त्या संदर्भात जाऊ देतो उभं राहतो. तुम्ही मला उठपाशा काढायला लावा. असं आहे की मला हे सांगितलेलं आहे की शहाण्या माणसांनी पुण्यामध्ये कमीत कमी बोलावं. हायपर लूपच्या संदर्भात माझी जी माहिती आहे, मागच्या काळात पुन्हा एकदा ती मंडळी येऊन सरकारला भेटली आहे आणि त्यांच्याकडनं जो मला फीडबॅक आहे, सरकारकडनं मला माहित नाही, पण यावेळेस त्यांची भेट सकारात्मक झाली. मात्र पुढे काय झालं याची मला कल्पना नाही आहे.
काय काय उद्धव ठाकरे मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बस उद्घाटन करताना असं म्हटलं की देशाला पुढे नेण्यासाठी एका चांगल्या कंडक्टरची गरज आहे. ते होणार आहेत नाही हा प्रस्ताव म्हणायचा की कमेंट म्हणायचा. मला असं वाटतं की विशेषतः डबल रेपची जी केस झालेली आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांच्या संदर्भातही काही घटना ज्या समोर आलेल्या आहेत या अतिशय गंभीर घटना आहेत. याच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि जी काही मला असं वाटतं डबल रेपची घटना आहे याच्याकडे तर अतिशय तातडीनं लक्ष घालून काही आरोपी पकडलेले आहेत काही आरोपी अद्यापही पकडलेले नाहीत. पण हा जो काही एक सुरक्षेच्या संदर्भातली भावना असते ती वाढवण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी अधिक प्रोएक्टिव्ह काम करण्याची आवश्यकता आणि विशेषतः पोलीस जिथे अत्याचार करत असतील तिथे कडक कारवाई मात्र करण्याची गरज आहे. अन्यथा हा डिसिप्लिन फोर्स आहे या फोर्सला जर डिसिप्लिनमध्ये आपण ठेवला नाही तर त्यांच्याकडच्या शक्तीचा गैरवापर होऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्यात कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.